म्हणाले हे असं म्हणाले की खोक्यांचे वर्ष होते, गद्दारांचे वर्ष होते। खोके गद्दार सोडा, पण तुमच्या अडीच वर्षांचा जर लेखाजोखा घेतला तर मी असं म्हणेन हे अडीच वर्ष कुंभकर्णाचे अडीच वर्ष होते, कारण तुम्ही कुंभकर्णाच्या झोपेतनं कधी बाहेरच आला नाहीत। अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री दोन वेळा मंत्रालयात गेले, दोन वेळा मी नाही म्हणत, त्यांचेच नेते शरद पवार असं म्हणतात की या ठिकाणी त्यांनी आत्मचरित्र लिहिलंय। पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे की आमचे मुख्यमंत्री केवळ दोन वेळा मंत्रालयात गेले, याचं आम्हाला नुकसान झालं, ते जर गेले असते तर कदाचित आमची ही अवस्था झाली नसती। आज या ठिकाणी तोंड वर करून तुम्ही बोलताय। माझा सवाल आहे की ज्यावेळी नवाब मलिकांना त्या ठिकाणी दाऊदशी संबंध आहेत म्हणून जेलमध्ये टाकलं, अरे तुमच्यामध्ये हिम्मत नव्हती, तुम्ही साधा त्याचा निषेध करू शकले नाही, ते तर सोडून द्या, साधा त्याचा राजीनामा देखील तुम्ही घेऊ शकला नाहीत आणि या ठिकाणी मोदीजींना आव्हान देण्याकरता निघालात। शेवटी उद्धवजी एकच गोष्ट सांगतो, एवढंच केवळ लक्षात ठेवा, सूर्याकडे थोबाड करून थुंकलं, थुंकी स्वतःच्या चेहऱ्यावर पडते। तसं मोदीजींकडे वर पाहून थुंकण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्या चेहऱ्यावरती थुंकी पडते आहे। पण बंधू भगिनींनो, आता यांचा पर्दाफाश करायचं ठरलंय। आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी या ठिकाणी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये सीएजीच्या रिपोर्टमध्ये आलाय 12,500 कोटी रुपयाचा घोटाळा। त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धवजींच्या नेतृत्वात झाला। आजच एकनाथराव शिंदेनी त्याच्यावर एसआयटी तयार केली आहे आणि आता त्या एसआयटीच्या माध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही तुमच्या तिजोरीत नेलाय, त्यातली पै न पै वापस आणण्याचं काम हे या ठिकाणी आमचं सरकार निश्चितपणे करेल। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर केवळ एक वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याचं काम आपण केलं।